सातारा जिल्ह्याचा कोरोना मुक्तीचा वेग वाढला एकाच दिवशी दोन हजाराच्या वर नागरिकांना दिला डिस्चार्ज सातारा जिल्हावासियांसाठी दिलासादायक बाब सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा धडकी भरवणारा असला तरी कोरोना मुक्तीचा वेगही सातारा जिल्हावासियांसाठी दिलासादायक आहे जिल्ह्यात एकाच दिवशी दोन हजार चोपन्न नागरिकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे जिल्ह्यातील विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर डी सी एच सी 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 सीमध्ये उपचार घेत असलेल्या दोन हजार चोपन्न नागरिकांना घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांनी दिली जिल्ह्यात आज अखेर एकोणऐंशी हजार ऐंशी रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या आज अखेर अठ्ठ्याण्णव हजार पाचशे बत्तीस झाले असून आज अखेर दोन है। हजार चारशे बावीस जणांचा मृत्यू झाला आहे तर सोळा हजार सातशे चौदा रुग्ण उपचार घेत आहेत दरम्यान कोरोना मुक्तीचा वेग वाढल्याने जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे एसपीओरिजिनेटिव्ह साठी सुनील परीट कराड